नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे लॉकडाऊनच्या काळातील सामान्य व्यक्तीच्या भावना व्यक्त करणारी कविता. मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळातील सामान्य व्यक्तीचे जीवन कवीने आपल्या कवितेत खूप छान रेखाटले आहे. खरंच मनाला स्पर्श करणारी कविता. ही कविता मला खूपच आवडली. आपल्याला ही आवडेल अशी अपेक्षा करतो आणि कवितेला सुरुवात करतो. कवितेचे शीर्षक आहे चिल्लर आणि म्हातारी. कवी संदीप भांबेरे. टाळेबंदीच्या आधी रानात मजुरी करून मिळवलेली 500 नोट. टाळेबंदीच्या आधी रानात मजुरी करून मिळवलेली 500 नोट कुठंतरी कनोटीच्या कोपऱ्यात ठेवली म्हातारीने. 4-5 घड्यांची ती नोट आता म्हातारी रोजच उचकून पाहते. 4-5 घड्यांची ती नोट आता म्हातारी रोजच उचकून पाहते, पुन्हा घडी घालते आणि पुन्हा ठेवून देते नीट पिशवीत. 500 म्हातारी मांडत असते हिशोब. 500 म्हातारी मांडत असते हिशोब तेल मिठाचा, भाजी बाजाराचा, सुक्या मासळीचा, दवा दारूचा, गळक्या छपराचा, फाटक्या लुगड्याचा, खास पडलेल्या मोती बिंदूचा. 500 म्हातारीचा पक्का हिशोब लागत नाही. 500 म्हातारीचा पक्का हिशोब लागत नाही तेव्हा पुन्हा ठेवून देते नोट पिशवीत. तेव्हा पुन्हा ठेवून देते नोट पिशवीत. महिने उलटले तरी ताळेबंदी उठत नाही. महिने उलटले तरी ताळेबंदी उठत नाही. तेल मिठाला 100 गेले, 2 बाजार 200 गेले. तेल मिठाला 100 गेले, 2 बाजार 200 गेले. उरले 200 हळू निसटले. उरले 200 हळू निसटले. म्हातारीच्या पिशवीत फक्त उरली चिल्लर. आता म्हातारीच्या पिशवीत फक्त उरली चिल्लर. त्याच चिल्लरीत आहे म्हातारीचे पुढले दिवस. त्याच चिल्लरीत आहे म्हातारीचे पुढले दिवस. भाकरीचा कोरडा घास, फाटक्याचं नेटकं, जगण्याचं बळ, हातातलं पाप पुण्य, चुकतच आलेलं आयुष्याचं गणित, डोळ्यात आलेलं पाणी, आणखी पण बरंच काही, आणखी पण बरंच काही पांडुरंगा ठाव. तरीही म्हातारी हरत नाही. तरीही म्हातारी हरत नाही हिशोब मांडणं सोडत नाही. तरीही म्हातारी हरत नाही हिशोब मांडणं सोडत नाही. जुनं हाड तिचा हिशोब पक्काच. जुनं हाड तिचा हिशोब पक्काच. म्हातारीच्या चिल्लरीची गोष्ट ऐकलीत ना? म्हातारीच्या चिल्लरीची गोष्ट ऐकलीत ना? आता प्रश्न पडला का हो? आता प्रश्न पडला का हो? म्हातारीची चिल्लर संपेल तेव्हा? म्हातारीची चिल्लर संपेल तेव्हा?